नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत झटपट बनणारी चिकन बिर्याणी। बघा, हिचा एक एक दाना मस्त तांदळाचा मोकळा झालेला आहे। बिर्याणी करण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं होतं, त्याला मी अर्धा लिंबू, हळदी आणि मीठ असे लावून अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं। चल बघूया तर आता बिर्याणी कशी करणार आहोत आपण। इथे मी कुकरमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, त्याच्यामध्ये मी एक कांदा टाकणार आहे छोटा, आणि कांदा मी छान परतून घेणार आहे, आणि त्याच कांद्यामध्ये आपण आपलं जे मॅरिनेशन चिकन आहे ते टाकून त्याला एक शिट्टी काढून घेणार आहोत, जेणेकरून आपलं हे चिकन खूप लवकर शिजून जाईल। आणि आपण जेव्हा बिर्याणी करतो, आपण जो राईस आहे तो आपण आधी भिजून ठेवलेला आहे अर्धा तास, त्याने आपलं चिकन हे बिर्याणीमध्ये पटकन शिजेल आणि बिर्याणी ही लवकर तयार होईल। त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून धनजिरे पावडर टाकत आहे, आणि आपलं मॅरिनेशन चिकन आपण त्याला छान हलवून घेऊयात। आणि ह्याच्यामध्ये मी शिजण्यासाठी 1 ग्लास पाणी ॲड करणार आहे, आणि ह्याच सूपमध्ये आपण आपली जी बिर्याणी शिजून घेणार आहोत। एक्स्ट्रा बिर्याणी आपण पाणी ॲड नाही करणार आहोत, याने आपल्या बिर्याणीला खूप सुंदर टेस्ट येईल। त्यासाठी आपण होममेड बिर्याणी मसाला वापरूया। त्यासाठी मी मसाला करण्यासाठी 1 टेबलस्पून बडीशेप घेतले आहे, आणि 1 टेबलस्पून धने घेतलेला आहे, थोडीशी जिरा आहे, 2 विलायची आहे, काळी मिरी आहे 2, लवंग आहेत 2, आणि मिरच्या आहेत लाल मिरच्या, दालचिनीचा एक छोटा तुकडा आहे। असा मसाला घेतला होता तो मी पॅनमध्ये थोडासा रोस्ट करून घेत आहे, थोडासा करायचा आहे, जास्त नाही करायचा आपल्याला। हा मसाला 1/2 किलो चिकनसाठी इनफ आहे। ह्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला एक्स्ट्रा काही यूज करायचं आहे, त्याच्यामध्ये फक्त तुम्ही विलायची आणि दालचिनी एक्स्ट्रा यूज करू शकतात। बिर्याणी मसाला रेडी आहे। हा मी थोडासा मिक्सरला जाडसरच असं वाटून घेतला आहे, पूर्ण बारीक याची पेस्ट करायची नाही आहे। 3 कांदे घेतलेले आहे, आणि 1 टोमॅटो आहे, आणि थोडंसं इथे मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। तुम्ही साध्या खिचडीमध्ये सुद्धा सुकं खोबरं टाका, त्याची टेस्ट खिचडीला खूप सुंदर लागते। आणि इथे मी 3 कांदे चिरून घेतले आहे। बिर्याणीसाठी मी इथे शेला बासमती तांदूळ घेतला आहे, तो 1/2 किलो आहे। तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असाल तुम्ही तो यूज करू शकतात। त्याला मी धुवून आणि 1/2 तास भिजून ठेवला होता पाण्यामध्ये। त्यामध्ये मी 3 टेबलस्पून ऑइल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। त्याच्यामध्ये आपण टाकूयात अद्रक आणि लसूणची पेस्ट, आणि हिला 2 मिनटं परतून घेऊयात, तिचा कच्चापण आपण काढून घेऊयात। आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा, आणि कांदा पण आपण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊयात। जो आहे आपला छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये वाटण टाकूयात, जे आपण कांदा टोमॅटोस वाटण केलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकूयात, आणि याला छान मिक्स करून घेऊयात, आणि वाटण पण आपण छान परतून घेऊयात। इथे आपला मसाला छानपैकी फ्राय झाला आहे। आता ह्या मसाल्यामध्ये आपण जो होममेड बिर्याणी मसाला आपण घरी बनवला होता तो ॲड करूयात, आणि याला आपण छानपैकी फ्राय करून घेऊयात। आता ह्या स्टेजला मी इथे हळदी पावडर ॲड करत आहे। 1-3 टेबलस्पून मी इथे लाल मिरची यूज करणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल मिरची यूज करू शकतात। आता ह्यामध्ये आपण जे चिकन बॉईल करून ठेवलं होतं ते बॉईल चिकनचे पीसेस आपण ह्याच्यामध्ये टाकूयात, आणि ते पीसेस आपण मसाल्यामध्ये छान फ्राय करून घेऊयात, जेणेकरून मसाल्याची टेस्ट आपल्या चिकनच्या पीसेसला छान लागेल। यासाठी आपलं चिकन पण इथे छान फ्राय झालं आहे। आता ह्या स्टेजला मी इथे आपण जो भिजून ठेवलेला राईस होता तो ॲड करत आहे, आणि आपण त्याला थोडंसं हलवून छान मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये राईसला। आपलं राईस छान मसाल्यामध्ये मिक्स झालं आहे। आता आपण ह्या स्टेजला याच्यामध्ये टाकत आहोत 2 टेबलस्पून मीठ, आणि याला आपण छान मिक्स करून घेऊयात। आता एकदा परत मीठ टाकल्यानंतर
आणि जे आपण चिकनचं सूप रेडी केलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकूयात आणि मिक्स करूयात. आणि 10 मिनटं आपण आपली बिर्याणी शिजून घेऊयात. 10 मिनटांमध्ये आपली चिकन बिर्याणी आरामशीर रेडी होणार आहे, कारण राईस आपण भिजून ठेवला होता आणि चिकन आपण शिजून घेतलं होतं, त्यामुळे झटपट बनते ही बिर्याणी. बिर्याणी आपली इथे छान शिजली आहे, आपण हिला स्मोक देऊयात. आता मी ते जे 4 कोळशाचे पीस घेतले होते ते गॅसवर गरम करून घेतले होते. आता हे वाटीमध्ये काढून ते आपण बिर्याणीच्या पातेल्यात ठेवले आहेत आणि त्याच्यात ऑइल टाकून आपण त्याला स्मोक देऊयात. झटपट बनणारी चिकन बिर्याणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. आपण हिला जो स्मोक दिला होता त्याची टेस्ट खूप सुंदर लागत आहे बिर्याणीमध्ये, आणि बिर्याणी मसाल्याचा वास पण खूप सुंदर येत आहे. तुम्ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा. आणि ह्या बिर्याणीचा एक एक दाणा सुंदरसा असा मोकळा झालेला आहे. तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.